काले मापसा बस स्टैंड चे बजी तो प्राइवेट बस सा जागा है वाट कारण इतना सभी प्राइवेट बस है अपने कि खराब बस पाहिजे होते का रात्री 12 ला बसले 3 ला टच झाले इकडे बसचा ड्रायव्हर 15 बस परवडते इकडे मला आराम से काय किचकिच नाही ट्रेन म्हटलं किचकिच आहे खूप ट्रेन मध्ये पण ट्रेन चे व्यू चांगले असतात हे त्या साईडला वाजतो मी काय ऍक्सिडेंट गाड़ी मजबूत ठोक लो गाड़ा भाई गाड़ा का प्रॉपर वीडियो का गाड़ी की कैपेसिटी ले बेकार है तुम्हें का आले इकड़े कभी विजिट के लिए तो गाड़ी बीडी की वीडियो काड़ा बघा 13 तास नंतर पण जाताना आम्ही बसत केले कारण गाड़ी घेऊन आलो असतो तर आमचे 6000 टोटल वाचले असते गाड़ी आमचे टोटल आता 6000 गेले गाड़ी भाड़े तो 6000 गेले गाड़ी आणली असते आणि आमचे आपली तर 6000 वाचले असते पण बोलतो आपली गाड़ी सेफ्टी आ कोण गाड़ी नेत असेल बाइक वगैरे सेफ्टी आ मस्त की आराम से टेंशन नाही हाँ एवढ्या हवेने येणार आहे तर असली असली आपण तिथे करायच्या भानगडीत पडू नका कारण आता आम्ही इथंच आलो आहे इथं ते रिसेंटली ॲक्सिडेंट झाले डायरेक्ट गाडी फुटलेली पण ट्रिक जास्त घेऊ नका सगळ्या मित्रांना आम्ही बोललेलो या या सगळ्या मित्रांना काय बोलतात असं आहे तसं आहे येणार ते तर आमच्याकडे थोडी एवढे पैसे आहेत आम्ही पण थोडं इकडे तिकडे चुकलाड वगैरे लावून आलो आहे काय रे मी तुम्हाला दाखवतो आम्ही कुठल्या हॉटेलला थांबणार आहे फॉरेनर बघू शकतात कसे गाडी चालवतो रे बीच पण जवळ आहे ना डायरेक्ट समोर जे पाहिजे तर तुम्ही तिकडे जाऊन विजिट करू शकता त्यांच्या कॅप्शनमध्ये तुम्हाला नंबर वगैरे सगळा टोटल ॲड्रेस वगैरे टाकत बघा तुम्हाला कसं यायचं असेल ते या इकडे विजिट करा मी तर बोलतो या रिव्ह्यू बघा रे असं बोल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इकड़े इकड़े बा इकड़े बा ₹99 तू सरळ चल पुढं हे नंतर बघू 99 का 200 मध्ये मला फॉरेनर तुम्हाला गोव्याला यायचं असेल ना पैसे घेऊन या तिकीट काढा काय कपडे बिपडे लागता घेऊन यायचं नाही तुम्ही पॅन कार्ड आधार कार्ड घेऊन या इकडून गाडी उचला पाहिजे तर आणि या रस्त्याला या शॉपिंग वगैरे करून जा टेन्शन नाही आम्ही बिन फालतूचे कपडे घेऊन आलो आहे तर आम्हाला असं वाटतं कपडे पण एवढे स्ट्रेट कुठून स्ट्रेट इकड़े कुछ गाड़ी स्ट्रेट का
व्यू बघा, व्यू बघून घ्या. कुठून जायचं? जायचं खाली. चावी घेतली का रे? व्ह्यू खतरनाक आहे. डायरेक्ट मस्त बीच भेटला, रूम भेटले, हॉटेलच्या समोर बीच आहे. डायरेक्ट मस्त व्ह्यू. इकडे जायचं चल. ए दर आता दुकान लागलंय. व्ह्यू बघा, संध्याकाळी बघू. चल भाई, पण पैसा वसूल झाला आपला. आता त्या अर्ध्या जण आहेत ना ब्लॉग बघून बोलणार आहेत, अरे यार आम्ही आलो पाहिजे होतं असं तसं. लावून दे आता डायरेक्ट. नेक्स्ट टाइम आहे ना येऊ. आता नेक्स्ट टाइम आमचा एक मित्र आला ना, आम्ही येऊ बघू. आता पण व्ह्यू एवढे भारी येत आहेत ना, काय बोलू, खतरनाक. म्हणजे खिडकी ओपन केली का डायरेक्ट समोर बीच दिसतोय. कंटा आला का? कांगारू पडलेले, नुसते कांगारू पडलेले नसत. बाहेर पडलो का? बरं जर समोर पडलो अरे इकडे बघ. आला तर बीचवर गोव्याच्या बघू. आता तुम्ही बघू शकता भाई, फुल एन्जॉय झाले. चल चल चल, आज चल. सुकून बोलतात ते इकडे. अरे खिशात पैसे पण आहेत, दादा वहिनी पण आलेत. चला हे चल हे ऋतिक. इकडे ना या, आपण इकडे जाऊया. आपल्याला कंटेंट पाहिजे, असं असं फिरत फिरत जाऊ. अरे यार मित्र असते ना अजून मजा आली असती. बघा तिकडे चार पाच जण तर पाहिजे होती. हे आमचा एक मित्र आहे अर्धा सदमा, काय कामाचा नाही, बैल गुटचा. अर्धे जण आले असते तर आपल्याला किती मजा आली असती बघ ना. एवढी मजा आली असती, नुसती मजा मजा, नुसती मजाच मजा. भाई सनसेट पण एवढा एकदम नेक्स्ट लेवल आहे. ते डुबवायचं का? आई शपत मजाक नाही करत. कृष्ण असताना कृष्णाला मी डुबवलाच असता. मोबाईल आहे जात मध्ये जात मध्ये. भाई पागल आहे का काय झालं? आता वाटतं खालची जमीन निघून जाते. ए या पाण्यात जाऊ, या पाण्यात. ए इथपर्यंत. अरे ना इकडं माती चालले पाहिजे खाली. ए आता लाट येईल रे, लाटीचा टाइम झाला वाटतं भरतीचा. हे बघ ना, पण असं वाटतंय ना यार. हे बघ हे काय रे? वनस्पती भाई. तुम्ही सनसेट बघू शकतात. बघा तुम्ही हे फोटो बिटो काढायचे का? कुठे जायचं? त्या साईडला जायचं का? त्या साईडला पडला थोडा पडला पाहिजे पाहिजे. मी काय बोलतोय, आपण सगळेजण त्या साईडला जायचं का? चल ना, चल जरा फिरत फिरत जाऊ. चल पण आता जे जे अर्धे लोक आहेत, आपण आज बीच फिरलो. उद्या काय फिरायचं? दुसरा बीच. दुसरा बीच फिरायचा? फक्त बीचच फिरायचा, दुसरा काय? अरे आहे ना तू
ते चर्च बीच आहेत का? हा तिकडे जाऊ ना मस्त आहे. मन एकदम शांत झालं एकदम. तर अजून मित्र असते ना, खूप मजा आली असते. आम्ही आलो असं तीन जण, एवढी मजा नाहीत, एवढे मित्र असतात अजून मजा आली असते. बाकी तर हॉलीबॉल खेळतात.